रायगडाची मागची बाजू बॅक साईड या ट्रॉलीमध्ये बसून तुम्ही सर्वजण 4 मिनिटांमध्ये रायगडावरती पोहोचलात. हा रोपवे प्रायव्हेट आहे. 96-96 मध्ये रोपवे झाले. ज्या डोंगरावरती रोपवे आहे तोच कड इतिहासामध्ये हिरकणीचा कड. मी सर्वांनी ऐकली असेल हिरकणी जी माता आपल्या लेकरासाठी उतरून खाली गेली ना तोच कड याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार. पण यात महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडावरती मी तुमचं सर्वांचं सहर्षी स्वागत करतो. रायगड किल्ला याच्या आधी कधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण आता तुम्ही हा रायगड पाहणार. रायगडाची आपण सरासरी उंची पाहिली तर समुद्र सपाटीपासून 2851 फीट तुम्ही आता उंचावरती आहात. जिथे तुम्ही तुमची गाडी पार्किंग केली तिथून या गाड्याच्या आहे त्या 1375 फीट. रायगड खूप मोठं आहे. गड पूर्ण पाहायचं म्हटलं 2 दिवस कमी पडतील. 1200 एकर मध्ये गड आपण 1200 एकर रायगडाचा तुम्ही हा वरचा परिसर पाहिला तर 100 एकर रायगड तुम्हाला पाहायचं म्हटलं पूर्ण 1 दिवस जातो. पण त्याच्यामधला आत्ता महत्वाचा बाल्ले किल्ला. सर बाल्ले किल्ला हा किल्ल्यामध्ये किल्ला असतो जो आपल्या राजांचा किल्ला. आपल्या राजांच्या परवानगीशिवाय त्या काळी या बाल्ले किल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. पण तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती पोहोचलात ना या रुपयाच्या बाजूला. तिथेच खालच्या अंगाला एक छोटा आडवा डोंगर आहे याला टच नाही तो अलग आहे. तुम्ही जाताना परत त्या ट्रॉलीमध्ये बसणार ट्रॉली थोडी पुढे गेली की डाव्या हाताला पाहिजे एक आडवा डोंगर दिसेल आणि त्या डोंगराचं नाव पाहिलं तर त्याला आता म्हटलं जात आहे कोटल्याचा डोंगर. मग त्या डोंगरावरती इंग्रजांनी तोफा चढवल्या. 10 मे 1818 मध्ये कर्नल फॉर्थल आणि मेजर हॉल हे दोघे इंग्रज होते ब्रिटिश होते त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून रायगडावरती अटॅक केली. 400 वर्षापूर्वी या गडाला 11 दिवस आखल्या गेली होती. रायगड हा त्याखाली पूर्ण पॅक होत. त्याच्यावरती छत होतं. सागाची लाकडं होती त्याच्यावरती मातीची कबलं होती. याच्या आतमध्ये पैठणी कापड होती रेशमी कापडं बोलतो आपण त्याच्यामध्ये मशाल होती. लाईट नव्हती ना. अहो कल्पना करावी लागेल आपल्याला की त्या काळी हा रायगड कसा असेल. कारण पूर्वी हा डोंगर होता किल्ला नव्हता. या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर. इतिहास वाचा तुम्ही आपला. आपल्या इतिहासामध्ये रायगडाची टोटल नावं 14 या गडाची. पण ज्या वेळी रायरी नावाने ओळखायची आपली लोक हा डोंगर ताब्यामध्ये होता आदिलशहाच्या. आदिलशहाने ताब्यामध्ये ठेवला मोऱ्यांच्या. नाव तुम्ही ऐकलं असेल जावलीचे मोरे. प्रतापगड पाहिलंय का तुम्ही दिसतो इथून. रायगडावरून 8 किल्ले दिसतात पण त्याच्यासाठी गडाचं हे वातावरण किनेर लागेल. तोरणा राजगड मकरंतगड सोनगड मानगड लिंगाणा प्रतापगड या साईडला प्रतापगड येते. इथून प्रतापगडाचं अंतर फक्त 70 किलोमीटर आहे गाडी मार्ग. मग त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगडाच्या उत्तेरेपर्यंत तुम्ही आता वरती पोहोचलात. पण जेवढं तुम्ही येताना हे खालचं खोरं पाहिलं याला 400 वर्षापूर्वी जावलीचं खोरं म्हटलं होतं. कारण त्या काळी एक म्हण होती की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकते. पण 400 वर्षापूर्वी इथे खाली सोडलेल्या बलाटी हत्ती सापडणार नाही एवढं दाट जंगल होतं. आजही रायगडाच्या खाली एवढं दाट जंगल आहे अहो सूर्याचं किरण ही जमिनीवरती पडत नाही. मग हे जावलीचे मोरे आदिलशहाकडे काम करायचे. आदिलशहाने हा डोंगर ठेवला त्या मोऱ्याकडे आणि त्या मोऱ्याने याचा वापर केला होता फक्त कैदी ठेवण्यासाठी. ही बांधकाम वगैरे काहीच नव्हती फक्त डोंगर होता. डोंगर राजाने लांबून पाहायला आवडला गेला. मग त्या मोऱ्यातून हा गड जिंकून घेतला. 15 मे 1656 रायगड किल्ला जिंकलं. 56-74 वर्ष या गडाची बांधकामं चालू होती. म्हणजे 400 वर्षापूर्वी रायगड बांधायला शिवरायांना 14 वर्ष लागली होती आणि त्या लोकांना रायगड उद्ध्वस्त करायला 11 दिवस लागले. आपण त्या 14 वर्षामध्ये काय बांधलं 350 इमारती कोरल्या. या रायगडावरती 100 एकरामध्ये अशा 350 इमारती आहेत. 11 तलाव आहेत मोठी मोठी या डोंगरावर 84 बारके टाके पाण्याच्या. मी 2 दिवसामध्ये काय पाहणार 350 इमारती 11 तलाव आणि 84 टाक्या. इथे प्रश्न पडतो 350 इमारती बांधायला 400 वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला. तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती पोहोचला तुम्ही या 100 पायऱ्या चढलात. आता बांधल्या 2007 मध्ये गडाच्या फ्रंट साईडला अशा 2000 पायऱ्या. पूर्वी पायऱ्याच नव्हत्या. त्या मार्गे हा दगड इथे आणणं शक्य नव्हतं. गडावरती खड्डा खोदला दगड काढले गड बांधलं. जिथे खड्डा पडला तिथे आडवं भिंत बांधलं पाणी जमा झालं. पाणी आडवा आणि पाणी शिरवा आता याच्यामध्ये मटेरियल आहे गुळ चुना आणि सिसम. सिसम म्हणजे लीड म्हणून हे मजबूत आहे. तुम्ही रायगड पाहताय सर्वजण हे विटांचं बांधकाम पेशव्यांचं दगडी बांधकाम आपल्या राजांचे. ज्यांनी ज्यांनी रायगड किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतलाय त्याने गडाचा वापर आपल्या पद्धतीने केला. रायगडावरती 10 वर्ष आपले राजे होते फक्त 10 वर्ष. 9 वर्ष शिवरायांचे सुपुत्र इथे संभाजी राजे होते. 1 वर्ष संभाजीराजांच्या पत्नी होत्या येसुबाई त्यांचं नाव. आणि मग या गडावरती सत्ता पेशव्यांची आली. म्हणजे 1733 रायगडावरती पेशवे पोहोचले. त्या लोकांनी राज्य केलं 1818 पर्यंत. सर्वात जास्त रायगडावर राज्य पेशव्यांनी केलं. रायगडाव दुसरे बाजीराव पोहोचले तिथे पहिले बाजीराव मिळाले. त्याच्यानंतर इंग्रजांनी अटॅक केलाय 10 मे 1818 रायगड त्याने उद्ध्वस्त केला. मग ज्याने रायगड 14 वर्षामध्ये बांधला त्यांचं नाव पाहिलं तर सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुलकर. 400 वर्षापूर्वी आपल्या राजांचे आर्किटेक्ट होते.
छप्पन मध्ये राजाने डोंगर जिंकलं, त्यांच्या ताब्यामध्ये दिलं, पण देताना पैसा दिला. शिवराय निघून गेले इथून, रायगड बांधतेवेळी आर्किटेक्टला पैसे कमी पडले, परत नाही मागितलं, जेवढं त्यांचं होतं स्वतःचं सर्व विकलं. इथे 14 वर्षी ते थांबले, पण त्यांनी 14 वर्षामध्ये रायगड उभा केला. म्हणून त्यांचं नाव त्या काली या गडावरती एका पायरीवरती कोरलेलं, जिथे आपल्या राजांचं नाव नाही ना तिथे कलाकाराची नावाची पाठी. का कोरली, कशी कोरली आणि कुठे कोरली त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत. पण ज्या गेटमध्ये आपण तुम्ही आता आतमध्ये आलो त्याला म्हटलं गेलं मेना गेट. तो मेन गेट नाही, मेना. मेना आणि पालखी दोन प्रकार, मेना बंदिस्त, पालखी ओपन. कारण शिवरायांना राण्या होत्या 8, रायगडावर राहत होत्या 6 राण्या. त्याच्यामधला हा एवढा मोठा एका राणीचं एक घर आहे. असे रांगेमध्ये 6 घरे, तुम्ही आता 1 पाय किंवा 6 5 सेम आहे. पहिल्या राणीचा हॉल होता, पाठीमागं बेड, पलीकडे खिडकी होती, त्या खाली एसी नव्हत्या, तिथं वॉशरूम होत. येऊन बघून तू येऊ शकत जाऊ, काम बघू नये तुम्ही वॉशरूम बघायला. चला आपण वॉशरूम बघू आता. आणि वॉशरूम बरे वॉशरूम का येऊ, वॉशरूम का येऊ प्रायव्हेट होते ना, प्रायव्हेट होते. एक मिनिट आलो.